morning, students. Now here we will also discuss about how to activate the GST in tally and also GST classification, the practical on the GST. Now first of all, we are also create the company for the tally system, Raj Limited. This is also one of the important company. We also created, you know very well, Alt plus F3. We also press Alt plus F3 and company info. A window is open in front of you. Company window navaachi, company info navaachi ya tikani window tumcha screen var ya tikani open hoil. And tyamadla tumhi create company kelyanantar, te select kelyanantar ते तुम्हाला कंपनी क्रिएट करते हैं. ऑलरेडी अपन कंपनी क्रिएट केली असल्यामुळे ते आपण या ठिकाणी करत नाही. राज लिमिटेड नावाची कंपनी आपण क्रिएट केलेली आहे. त्यानंतर गेटवे ऑफ टॅली ही या ठिकाणी विंडो तुमच्या समोर ओपन होईल. ती विंडो ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला GST काय करायचे, एनेबल करायचे, म्हणजे ॲक्टिवेशन ऑफ GST इन टॅली. मग आता GST इन टॅली ॲक्टिवेशन करण्यासाठी काय करावं लागेल, तर कीबोर्डवरची F11 की प्रेस केली. प्रेस केल्यानंतर आपणासमोर विंडो दिसते कंपनी फीचर्स. आता या कंपनी फीचर्समधलं काय सिलेक्ट करायचं, तर यू आर ऑल्सो सिलेक्ट द स्टॅट्युटरी अँड टॅक्सेशन. स्टॅट्युटरी अँड टॅक्सेशन का सिलेक्ट केलं, तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा काय टॅक्स आहे म्हणून ते या ठिकाणी आपण काय केलं, सिलेक्ट केलं. आता त्यानंतर एंटर मारल्यानंतर तुमच्यासमोर स्टॅट्युटरी अँड टॅक्सेशनची विंडो ओपन होईल. मग इथं वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला काय दिसत आहेत, त्या ठिकाणी ऑप्शन दिसत आहेत. मग त्यामध्ये एनेबल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स GST आहे, इथं आपण S म्हणतो आहे. सेट अल्टर GST डिटेल्स एंटर मारलं की ते खाली येत आहे. सेट अल्टर GST डिटेल्स, इथं आपल्याला S म्हणावं लागेल. व्हॅट असेल नो, व्हॅट एंटर डिटेल्स नो. एक्साइज असेल नो. एनेबल सर्व्हिस टॅक्स नो. नो TDS नो. TCS नो. LBT अँड नो. इथं फक्त आपण GST असेल ते GST तिथंच फक्त आपण S म्हणणार. GST ते S म्हणल्यानंतर ही GST डिटेल्स नावाची काय होईल, विंडो ओपन होईल. ही GST डिटेल्स नावाची विंडो ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपणाला स्टेट विचारलं जाईल. मग स्टेट कुठलं आहे, तर या ठिकाणी स्टेट टाकत असताना महाराष्ट्र स्टेट आलं. त्यानंतर रजिस्ट्रेशन टाईप आले रेग्युलर. त्यानंतर रजिस्ट्रेशनचं टाईप झाल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, रजिस्ट्रेशन टाईप झाल्यानंतर तिथं आपल्याला विचारलेलं आहे GST नंबर. मग GST नंबर आपण एक सॅम्पल म्हणून टाकलेला आहे. त्यानंतर ॲप्लिकेबल फॉर्म, म्हणजे GST इज ॲप्लिकेबल फ्रॉम 1 जुलै 2017 म्हणून तो आपण ते डेट टाकली. त्यानंतर एनेबल टॅक्स लायबिलिटी ऑन ॲडव्हान्स रिसिप्ट नो म्हणलेलं आहे. एनेबल द टॅक्स लायबिलिटी ऑन रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम, इथंसुद्धा आपण नो म्हणतो आहे. एनेबल द टॅक्स लायबिलिटी ऑन रिव्हर्स चार्ज परचेस फ्रॉम द अनरजिस्टर्ड डीलर्स, इथं जर S म्हणलं तर तुम्हाला ते या ठिकाणी अनरजिस्टर्ड डीलरकडून जे काही रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम असेल ते या ठिकाणी मिळेल. त्यानंतर सेट अल्टर GST डिटेल्स, इथं S म्हणावं लागेल. S म्हणल्यानंतर GST डिटेल्स, म्हणजे आपण GST क्लासिफिकेशनमध्ये ते करणार आहोत, म्हणजे इथं आपण काय करावं लागेल, नो म्हणावं लागेल. त्यानंतर एनेबल GST क्लासिफिकेशन S प्रोव्हाइड डिटेल्स, आपण पाहिलं होतं लेक्चरमध्ये की लीगल अंडर ट्रेकिंग, तिथं जर आपण S म्हणलं तर त्या ठिकाणी आपल्याला ती इन्फॉर्मेशन फिलअप करावं लागेल. मग तुमचा बॉन्ड नंबर असेल, सो इथं आपण S म्हणल्यानंतर काय ओपन होते ते बघूयात. तर इथं LUT बॉन्ड डिटेल्स विचारतात, म्हणजे त्याचा बॉन्ड नंबर असेल तो नंबर, आणि फ्रॉम म्हणजे कोणत्या तारखेपासून ते ॲप्लिकेबल आहे, तर त्याचं त्या ठिकाणी आपल्याला ते विचारलं जाईल. ते आपण आता काही इन्फॉर्मेशन भरणार नाही. मग इथं आपण नो म्हणणार आहोत. एंटर मारल्यानंतर आपलं GST डिटेल्स हे काय झालं, ॲक्सेप्ट झालं. त्यानंतर एंटर मारत गेल्यानंतर तुमचा GST काय झाला, एनेबल झाला. आता GST एनेबल झाल्यानंतर पुढचं GST क्लासिफिकेशन आपल्याला काय करायचं आहे, हे करायचं आहे, एनेबल करायचं. मग GST क्लासिफिकेशनची प्रोसेस काय, तर इथं आपण गेटवे ऑफ टॅली आल्यानंतर त्यातमधलं अकाउंट इन्फो एंटर. अकाउंट इन्फोमधलं सिलेक्ट काय करणार, स्टॅट्युटरी इन्फो. मग स्टॅट्युटरी इन्फोमध्ये इथं GST क्लासिफिकेशन आपण ऑलरेडी एनेबल केलं आहे, त्याच्यावर एंटर मारायचं आणि क्रिएट. डिस्प्ले म्हणलं की आपण परचेस ॲट द रेट 18%, ते आपण ऑलरेडी क्रिएट केलेलं आहे. आता इथं आपण बॅक येऊयात आणि क्रिएट करूयात परचेस ॲट द रेट 28%. परचेस ॲट द रेट 28%.
परचेस ॲट द रेट 28%. आपण मगाशी कॉन्फिग्रेशन केल्यामुळे तिथं डिस्क्रिप्शन विचारते, सॅक नंबर विचारते, इन नॉन जी एस टी गुड्स नो आणि इथं नॉट ॲप्लिकेबल. मग इथं काय येणार आहे तर नेचर ऑफ ट्रान्झॅक्शनमध्ये आपण काय सिलेक्ट करणार तर परचेस टॅक्सेबल. एंटर. कॅपिटल गुड्स असेल तर तो घ्या, नसेल तर नॉट ॲप्लिकेबल. इंटिग्रेटेड टॅक्स किती येणार इथं 28%. 28% जर आपण एंटर मारलं, इंटिग्रेटेड म्हणजे त्याचं काय झालं क्लासिफिकेशन, सेंट्रल टॅक्सला 14% आणि स्टेट टॅक्सला 14% ॲटोमॅटिकली ते आलं. म्हणजे इथं आपलं परचेस ॲट द रेट 28% काय झालं, ॲक्सेप्ट झालं. त्यानंतर आणखी एक आपण जी एस टी क्लासिफिकेशन क्रिएट करूयात. परचेस कोणत्या प्रकारचे आहे तर 5% आता 5% आणि रिसेंटलीच सेंट्रल गव्हर्नमेंटनं जी एस टीचा रेट 5%वरून 8% केलेला आहे. म्हणजे इथं 5 ऐवजी आता 8% आपल्याला करावं लागेल परचेस किंवा सेल्स. 8%, 18%, 28%, 12%, 8% अशा पद्धतीचा न्यू चेंज रेट या ठिकाणी असेल. मग आता इथं आपण काय केलं तर 28%चा नाही 18%चं झालेलं आहे. आता आपल्याला काय करावं लागेल ते 12% करूयात. म्हणजे 12% काय करूयात, परचेस ॲट द रेट 12%. डिस्क्रिप्शन एजेसन कोड असेल तर तो टाकावं लागेल. आई काय येणार, परचेस टॅक्सेबल. आणि इथं किती येणार, 12% म्हणल्यानंतर एंटर मारला की 6-6% आपलं ॲटोमॅटिकली येणार. आलं का, 6-6% ॲक्सेप्ट झालं. आता त्यानंतर जी एस टी क्लासिफिकेशन झाल्यानंतर, जी एस टी क्लासिफिकेशन आपण क्रिएट केलं, त्यानंतर आपण काय करणार, डिस्प्ले जी एस टी क्लासिफिकेशन. म्हणजे हे ॲक्सेप्ट झालं आहे का नाही ते आपल्याला पाहिजे. मग ते कसं जायचं तर आता गेटवे ऑफ टॅलीला आपण आलो, त्यामधलं अकाउंटिंग इन्फोवर एंटर मारलं. एंटर मारल्यानंतर तिथं काय येणार, तुमचं स्टॅट्युटरी इन्फो, त्यामध्ये जी एस टी क्लासिफिकेशन आणि त्यामध्ये डिस्प्ले म्हणल्यानंतर आपल्याला 12% परचेस ॲट द रेट 12%, परचेस ॲट द रेट 18%, परचेस ॲट द रेट 28% हे आपल्याला काय दिसतंय, जी एस टी क्लासिफिकेशन त्याची ही विंडो. त्यानंतर हे 18% त्याची ही विंडो, 12% त्याची ही विंडो. एस्केपनं मी बॅक आलो. जी एस टी क्लासिफिकेशन आपलं काय झालं या ठिकाणी, अल्टर करायचं असेल तर अल्टर करू शकतो, चेंज करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण काही चेंज करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं हे आपलं काय झालं, जी एस टी क्लासिफिकेशन आणि ॲक्टिवेशन ऑफ जी एस टी इन टॅली कॉन्फिग्रेशनमध्ये आपण HSN कोड असेल तर HSN कोड F12 की दाबल्यानंतर तिथं आपण टाकू शकतो. S म्हणल्यानंतर तिथं HSN कोड विचारेल, ते आपण टाकू शकतो. सॅक कोड विचारेल तो आपण तिथं टाकू शकतो. एनेबल रिव्हर्स चार्ज कॅल्क्युलेशन, S म्हणल्यानंतर डायरेक्टली ॲटोमॅटिकली ते रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमनंसुद्धा या ठिकाणी ते करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपण जी एस टी क्लासिफिकेशन असेल ते जी एस टी क्लासिफिकेशन आपण केलेलं. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्यानंतर आपल्याला क्रिएटिंग स्टॉक ग्रुप्स विथ जी एस टी डिटेल्स हे या ठिकाणी तयार करावं लागेल. तर ज्यावेळेस आपण व्हाउचर एंट्री किंवा बिल तयार करणार असू तर त्यावेळेस आपल्याला ते हे या ठिकाणी काय करावं लागेल, तयार करावं लागेल. मग आता इथं पहिल्यांदा क्रिएटिंग स्टॉक आयटम्स विथ जी एस टी डिटेल्स. आता क्रिएटिंग द स्टॉक आयटम्स विथ जी एस टी डिटेल्स ह्याच्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला गेटवे ऑफ टॅली, त्यामधलं इन्व्हेंटरी इन्फो एंटर, त्यामध्ये स्टॉक ग्रुप्स त्यामध्ये क्रिएट. मग तुमच्यासमोर स्टॉक ग्रुप क्रिएशनची विंडो ओपन होईल, त्याच्यामध्ये आपल्याला स्टॉक ग्रुप्स क्रिएशन करावे लागते. मग त्याच्यामध्ये आपण घेऊयात इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेसमधलं कम्प्युटर, लॅपटॉप, माऊस, प्रिंटर, इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस आपण घेऊयात. मग त्याच्यासाठी मग पहिलं कम्प्युटर एंटर मारलं, अलायन्सेस नाही, अंडर काय येणार, प्रायमरी. त्यानंतर शुड बी क्वांटिटी टू बी ॲडेड, नो, सेट अल्टर जी एस टी डिटेल, तिथं एस म्हणल्यानंतर इथं तुमच्यासमोर
ती विंडो जीएसटी डिटेल्स या ठिकाणी ओपन होईल, म्हणजे क्लासिफिकेशन मध्ये तुमचं काय तर या ठिकाणी अनडिफाइन्ड येईल का डिफाइन येईल ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर खाली विचारलेलं आहे सॅक डिटेल्स, एच एस एन डिटेल्स. एच एस एन म्हणजे हा त्या कम्प्युटरच्या ठिकाणी आयडेंटिफाईड कोड असतो अंडर जी एस टी अंतर्गतचा. मग इथं आपल्याला काय करावं लागेल, अनडिफाईड डिस्क्रिप्शनमध्ये आपण काय लिहिणार नाही, एच एस एन कोड सॅक कोड आपल्याला माहीत असेल तर तो लिहू. त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये काही समजा या ठिकाणी माऊस असेल तर माऊस येईल, कम्प्युटर असेल तर आपण इथं कम्प्युटर लिहूयात कम्प्युटर. त्यानंतर याचा एच एस एन कोड आपण जरा नंबर टाकूयात समथिंग दॅट तो असेल. इन नॉन जी एस टी गुड्स नो. त्यानंतर इथं काय येणार टॅक्स लायबिलिटी टॅक्सेबल येईल, टॅक्स लायबिलिटी टॅक्सेबल. त्यानंतर त्याचा रेट, त्याचा रेट कम्प्युटर जी एस टी डेल एस म्हणल्यानंतर अनडिफाईन्ड इथं कम्प्युटर आता इथं तुम्ही बघा एक साधं सोपं लॉजिक आहे. ज्यावेळेस तुम्ही नॉन जी एस टी गुड्स म्हणाल त्यावेळेस बाकी खालचं सर्व टॅक्स रेट वगैरे तर येणार नाही. मग इथं आपण काय करावं लागेल, नो नो म्हटल्यानंतर तुम्हाला ते टॅक्स डिटेल्स या ठिकाणी विचार. इथं काय करणार आपण टॅक्सेबल, त्यानंतर जो काही टॅक्स असेल तो टॅक्स या ठिकाणी 28% असेल आय थिंक सो, 28% 14-14% ते आलं. त्यानंतर ॲप्लिकेबल फ्रॉम रिवाइज्ड ॲप्लिकेशन आता 2020 चालतं आहे, 2020 आपण टाकलेलं आहे. त्यानंतर दुसरं घेऊयात माऊस, माऊस प्रायमरी क्वांटिटीज टू बी ॲडेड एस म्हणलं, इथं बॅक प्रेसनं आपण नो म्हणूयात. सेटल टर जी एस टी डिटेल्स एस अनडिफाईड. इथे येणार माऊस, माऊस त्याचा कोड नंबर. त्यानंतर टॅक्सेबल याला आपण टाकूयात 18% ॲक्सेप्ट झालं. त्यानंतर प्रिंटर, प्रिंटर टाकूयात प्रायमरी. जी एस टी डिटेलला एस म्हणलं की इथं काय येणार डिस्क्रिप्शन प्रिंटर, प्रिंटर. त्यानंतर टॅक्स लायबिलिटी टॅक्सेबल, रेट टाकूयात 12%, ॲक्सेप्ट झालं. म्हणजे आत्ता आपण तिन्ही या ठिकाणी काय केले, स्टॉक ग्रुप ते क्रिएट केले, जे कम्प्युटर असेल, माऊस असेल आणि प्रिंटर असेल, हे तीन काय केले आहेत आपण क्रिएट केलेले आहेत. म्हणजे त्यानंतर आता आपणाला काय करावं लागेल तर क्रिएटिंग द पार्टी लेजर्स विथ जी एस टी डिटेल्स. म्हणजे आता इथं स्टॉक ग्रुप्स आपण डिस्प्ले म्हणूयात तर त्यामधलं कम्प्युटर माऊस आणि प्रिंटर हे तीन आपल्यासमोर काय आहेत स्टॉक ग्रुप्स आहेत. म्हणजे जेवढे जेवढी लिस्ट असेल ते आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केली. आता त्यानंतर त्यानंतर गेटवे ऑफ टॅलीला आपण आलो. क्रिएटिंग द पार्टी लेजर्स विथ जी एस टी डिटेल्स म्हणजेच पार्टी लेजर्स. पार्टी लेजर्स म्हणजे काय तर समजा या ठिकाणी माल खरेदी केला असेल, माल विकला असेल, म्हणजे समोरची ती काय आली पार्टी आली, मग त्या पार्टीचं लेजर क्रिएट करणं हे जी एस टी सिस्टीममध्ये आवश्यक आहे किंवा महत्त्वाचं आहे. मग ते कशा पद्धतीनं ते तयार करायचं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आता इथं आपण काय केलेलं आहे तर आपण आता या ठिकाणी गेटवे ऑफ टॅली जी एस टी आपण काय केलं एनेबल केलं. ते एनेबल केल्यानंतर आपण या ठिकाणी जी एस टी क्लासिफिकेशन असेल ते जी एस टी क्लासिफिकेशन क्रिएट केलं. म्हणजे परचेसेस फक्त आपण काय केलेलं आहे क्रिएट केलेलं आहे. म्हणजे आता इथं आणखी आपणाला काय करावं लागेल तर सेल्सचंसुद्धा आपणाला तयार करावं लागेल. म्हणजे एंटर त्यामध्ये स्टॅटरी इन्फो, कारण परचेस आणि सेल्स ॲट ए टाईम जी एस टी क्लासिफिकेशन क्रिएट करावं लागेल. म्हणजे सेल्स ॲट द रेट 12%, नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन्स सेल्स टॅक्सेबल, सेल्स टॅक्सेबल इथे येणार 12%, ॲक्सेप्ट झालं. त्यानंतर सेल्स ॲट द रेट 18%, नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन्स सेल्स टॅक्सेबल, सेल्स येणार 18% इंटिग्रेटेड 9% येईल. त्यानंतर सेल्स 12, 18 आणि 28, सेल्स
at the rate 28% काय ना इथं टॅक्सेबल सेल्स टॅक्सेबल 28% आहे. एक्सेप्शन बॅक येऊया डिस्प्ले म्हणूया. डिस्प्लेमध्ये परचेस 12%, 18%, 28%, सेल्स 12%, 18%, 18% आणि 28%, म्हणजे अशा पद्धतीनं आपण जी एस टी क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर त्यानंतर क्रिएटिंग सप्लायर लेजर विथ जी एस टी डिटेल्स, मग त्यामध्ये काय करणार, स्टेप कुठल्या आहेत, तर गेटवे ऑफ टॅली, त्यामध्ये अकाउंट इन्फो, अकाउंट इन्फोवर एंटर मारल्यानंतर लेजर आणि क्रिएट. लेजर क्रिएशनची विंडो ओपन होईल. ती विंडो ओपन झाल्यानंतर मग कुठला आहे, तर साई ओम टेक, लेजरचं नाव टाकूयात आपण साई ओम टेक. साई ओम टेक अंडर, अंडर काय येणार, काय येणार, सप्लायर आहे म्हणजे अंडर सन्ड्री क्रेडिटर्स. कुठे गेले क्रेडिटर्स, अंडर सन्ड्री क्रेडिटर्स. मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल्स, तर तिथं तुम्ही या ठिकाणी एस म्हणू शकता. त्यानंतर डिफॉल्ट क्रेडिट पिरियड, इथं तुम्ही डिफॉल्ट क्रेडिट पिरियड या ठिकाणी देऊ शकता. किती असेल तो समजा या ठिकाणी 20 days, 10 days किंवा 5 days देऊ शकता डिफॉल्ट पिरियड. त्यानंतर चेक क्रेडिट डेज ड्युरिंग द वाउचर एंट्री, इथं आपण एस म्हणू शकतो. त्यानंतर इन्व्हेंटरी व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट नो नेम सायोम टेक, त्याचं आपण टाकूयात पुणे. ॲड्रेस, ॲड्रेस टाकूयात स्पेसिफिक, शॉप नंबर 5, शॉप नंबर 5. बिल्डिंगचं नाव टाकूयात राम बिल्डिंग किंवा सागर बिल्डिंग, सागर बिल्डिंग, सागर बिल्डिंग. टिळक रोड, टिळक रोड पुणे, टिळक रोड पुणे, हा झाला त्यांचा ॲड्रेस. स्पेसिफिक ॲड्रेस टाकला. कंट्री इंडिया, स्टेट महाराष्ट्र. पिनकोड आपण टाकूयात 411002. प्रोवाइड बँक डिटेल्स, इथं प्रोवाइड बँक डिटेल्स येस म्हटल्यानंतर इथं ते बँक डिटेल्स या ठिकाणी मागतील. ट्रान्झॅक्शन टाईप वगैरे समथिंग दॅट, मग ट्रान्झॅक्शन टाईप ई चेक आहे का काय, त्याच्यासाठी ते आवश्यक आहे. मग ई ट्रान्सफर असेल, चेक असेल किंवा ऑर्डर असेल, तर त्यामधलं ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पॅन, आय टी नंबर, इन्कम टॅक्स पॅन नंबर असेल तर सेटल. तर जी एस टी डिटेल्स, इथं एस म्हटल्यानंतर इथं तुमच्यासमोर जी एस टी डिटेलची या ठिकाणी काय होईल, विंडो ओपन होईल. मग रजिस्ट्रेशन टाईप, मग त्यांचा कोणता रजिस्ट्रेशन टाईप आहे, मग ते रेग्युलर रजिस्टर अंतर्गत येतात का अनरजिस्टर्ड आहेत का कंझ्युमर आहेत का कंपोजिशन स्कीम अंतर्गत येतात, हे या ठिकाणी पाहावं लागेल. मग त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन टाईप रेग्युलर म्हटल्यानंतर इथं ई कॉमर्स ऑपरेटर आहेत का, नो. त्यानंतर कन्सिडर पार्टी ॲज लिमिटेड टू द एक्सपोर्टर परचेस, नो. त्यानंतर इथं पार्टी टाईप, पार्टी टाईप कुठला आहे, तर इथं समजा या ठिकाणी डीम्ड एक्सपोर्ट असतील तर ते UN बॉडी असेल, तर ते गव्हर्नमेंट एंटिटी असेल, सेज असेल, तर त्यापैकी त्यानुसार ते सिलेक्ट. इथं आपण काय करूयात, नॉट ॲप्लिकेबल. आणि त्यांचा मग या ठिकाणी जी एस टी नंबर असेल, तो जी एस टी नंबर आपण एक्झाम्पल म्हणून टाकूयात 27AA GFD. त्यानंतर 70 K1 Z8 K1 Z5 किंवा 6. ओपनिंग बॅलन्स काहीच नाही, ॲक्सेप्ट झालं, म्हणजे काय झालं आपलं, सप्लायरचं लेजर क्रिएशन क्रिएट झालं. The creation of suppliers ledger creation, म्हणजे ज्यावेळेस आपण जी एस टीची जर्नल एंट्री करणार असू त्यावेळेस पहिल्यांदा आपल्याला स्टॉक आयटम्स क्रिएट करावे लागतील. स्टॉक आयटम्स क्रिएट केल्यानंतर
त्यानंतर आपल्याला क्रिएट करावं लागेल पार्टी लेजर्स, आणि पार्टी लेजर्स क्रिएट केल्यानंतर नंतर आपल्याला क्रिएट करावं लागेल या ठिकाणी काय सप्लायर्स आणि कस्टमर्स। म्हणजे पार्टी लेजर्समध्ये दोन प्रकारच्या पार्टी असतात, एक असतं आहे सप्लायर्स आणि दुसरा असतो आहे कस्टमर। मग कस्टमर आणि सप्लायर या दोघांचेसुद्धा आपल्याला काय करावं लागतील पार्टी लेजर्स क्रिएट करावे। मग आता हे झालं आपलं सप्लायरचं, आता कस्टमरचं या ठिकाणी काय करूयात पार्टी लेजर्स या ठिकाणी क्रिएट करूयात। मग त्यामध्ये लेजर क्रिएशन विंडो आली, त्याचं नाव टाकूयात काय टेक मीडिया, टेक मीडिया एंटर। हे काय येणार कस्टमरचं करतोय म्हणजे अंडरस्टँड रिडेटर्स मेंटेन बिल वाय डिटेल्स तुम्ही एस म्हणला तरी चालू शकतो। डिफॉल्ट क्रिएट 20 डेज चेकआउट द वाउचर एंट्री क्रेडिट इथं एस म्हणू शकता। टेक इंडिया ॲड्रेस सातारा स्पेसिफिक आपण टाकू शकतो, परंतु आपण ते टाकला नाही। महाराष्ट्र पिनकोड बँक डिटेल्स अदर पॅन नंबर यू शुड बी राईट हिअर पॅन नंबर आपण इथे टाकू शकतो की जेणेकरून GST डिटेल्स टाईप ऑफ कस्टमर। मग कस्टमर कोणत्या टाईपचा आहे, कंपोजिशन स्कीम अंतर्गत त्याचं कटिंग आहे रेग्युलर आहे का अनरजिस्टर आहे त्याच्यामध्ये ते चूज करा। ई कॉमर्स ऑपरेटर असेल तर येस, नसेल तर नो। डीम्ड टू बी एक्सपोर्टर नो। पार्टी टाईप नॉट ॲप्लिकेबल, त्यांचा GST नंबर आपण टाकूया। दोन आपण काय केले पार्टी लेजर्स असतील ते पार्टी लेजर्स या ठिकाणी क्रिएट केले। त्यानंतर नेक्स्ट आपल्याला करावं लागेल क्रिएटिंग परचेस अँड सेल्स लेजर। जे क्रिएटिंग द परचेस अँड सेल्स लेजर फॉर, जे परचेस असेल ते परचेस लेजर क्रिएट करावं लागेल। मग ते आपण क्रिएट करूयात लेजर क्रिएशनमध्ये गेट यू ऑफ टॅली सेम अकाउंट इन्फो आणि त्यामधलं लेजर क्रिएशन गेट यू ऑफ टॅली लेजर क्रिएट त्यामध्ये परचेस अकाउंट एंटर अंडर काय येणार अंडर परचेस आहे म्हटल्यानंतर अंडर काय येणार परचेस अकाउंट अंतर्गत येईल। नंतर इन्व्हेंटरी अफेक्टेड व्हॅल्यू, इन्व्हेंटरी व्हॅल्यूज आर अफेक्टेड इथं एस टाईप ऑफ लेजर इथं काय लिहिण्याची आवश्यकता नाही नॉट ॲप्लिकेबल इज GST ॲप्लिकेबल तर इथं एस ॲप्लिकेबल GST अल्टर GST डिटेल्स इथं नो म्हणूयात नो। टाईप ऑफ सप्लाय तर इथं सप्लाय टाईप म्हणजे गुड्स आहेत का सर्व्हिसेस आहेत तर आपण गुड्स घेऊयात कारण आपण ते तयार केलेले आहेत। त्यानंतर तुमचं काही प्रोवाइड बँक डिटेल्स नो, आपलं परचेस अकाउंट ॲक्सेप्ट झालं। त्यानंतर क्रिएटिंग परचेस लेजर डिफाईन विथ नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन अँड टॅक्स रेट, आता टॅक्स रेटनुसार आपल्याला काय करावं लागेल ते लेजर क्रिएट करावं लागेल। म्हणजेच आता परचेस ॲट द रेट 18%, त्यानंतर तुमचं सेल्स ॲट द रेट 18%। मग यातलं पहिल्यांदा आपण लेजर क्रिएट करूयात परचेस ॲट द रेट 18%, परचेस ॲट द रेट सर द रेट 18% अंडर काय ना परचेस अकाउंट इन्व्हेंटरी अफेक्टेड व्हॅल्यू एस GST ॲप्लिकेबल तर ॲप्लिकेबल सेट GST अल्टर डिटेल्स एस म्हटल्यानंतर इथं तुमचं काय येणार आहे तर ही स्क्रीन या ठिकाणी काय होईल ओपन होईल। ओपन झाल्यानंतर इथं अनडिफाईन्ड डिस्क्रिप्शनमध्ये तुमचं काय गुड्स असतील ते गुड्सचं माऊस आहे वगैरे समथिंग दॅट ते लिहा,
in non-GST neither I take any kind of nature of transaction purchase taxable. Purchase taxable ala integrated tax kite 18% madhi to 18% ala tumcho te accept chalo. Minor goods purchase at the rate of 18% accept chalo. त्यानंतर परचेस ऐट द रेट 12% परचेस ऐट द रेट 12% परचेस ऐट द रेट 12% अंडर परचेस अकाउंट अफेक्टेड एस नॉट एप्लीकेबल सेटल द जीएसटी डिटेल्स एस इथं तुमचं परचेस टॅक्सेबल purchase taxable with a rate in our 12% accept the goods then under purchase at the rate 28% enter under purchase account value affected is applicable settle the GST details as tax liability taxable under 28% these are also the goods no doubt accepted then sales at the rate 12% under we choose the sales account all affected as not applicable as sales at the rate 12% descriptions then taxable then 12% these are also the goods then sales at the rate 18% then enter under sales account will affected as applicable alter GST details sales and nature of transactions you should be loss no we are also alter for that particular ledger then sales at the rate 28% percent no change for this on the applicable goods okay no problem purchase at the rate 28% so what is okay then sales at the rate 20% here ledger account type of ledger GST applicable as somewhere goods okay no problem sales at the rate 20% sales account type of ledger goods no doubt the back also ledger creation back ledger create 28% then sales at the rate 28% enter sales account under yes ledger of type nature get GST enter yes and defines GST sales taxable 28% are also there and goods accepted okay no doubt we are also creating the various types of ledgers with GST rate that means the sales and purchase these are also the main important ledgers we are also created here इथं आपण दोन इम्पॉर्टंट लेजर्स या ठिकाणी क्रिएट केलेले आहेत आता क्रिएटिंग लेजर्स विथ डिफाईनिंग द टॅक्स रेट आपल्या या ठिकाणी सेल्सचंसुद्धा झालेलं आहे आणि परचेसचंसुद्धा या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे अशा पद्धतीनं ते लेजर क्रिएट केल्यानंतर आपणाला क्रिएटिंग टॅक्स लेजर क्रिएटिंग
टैक्स लेजर्स, मग ते टॅक्स लेजर्स आपल्याला क्रिएट करावे लागतील. मग ते टॅक्स लेजर्स कोणते आहेत? तर त्याच्यामध्ये पहिलं आहे टॅक्स लेजरमध्ये पहिलं तुम्ही एस पी आर बॅक गेट यू एफ टॅली त्यामधलं अकाउंट इन्फो, अकाउंट इन्फो एंटर मारल्यानंतर त्यामधलं लेजर आणि क्रिएट. आता इथं क्रिएट करत असताना सेंट्रल जी एस टी इनपुट ॲट द रेट, जो काय रेट असेल तो, म्हणजे इथं आपणाला टॅक्स लेजर्स क्रिएट करावे लागतील, म्हणजे इनपुट आणि आउटपुटचे. सिमिलरली इनपुटचं केल्यानंतर आउटपुटचं सुद्धा तुम्हाला तयार करावं लागेल. म्हणजे सेंट्रल सी जी एस टी इनपुट टॅक्स ॲट द रेट 9% असेल, तर एस जी एस टी स्टेट जी एस टी ॲट द रेट 9% असेल, इनपुट असेल तर तो आउटपुट पण असेल. म्हणजे अशा पद्धतीनं हे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी तयार करावे लागतील. मग स्टेट जी एस टीचं तयार करावं लागेल, इंटिग्रेटेड टॅक्स असेल ते इंटिग्रेटेड टॅक्ससुद्धा या ठिकाणी ते लेजर या ठिकाणी तयार करावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीनं ते लेजर तुम्हाला सेपरेटली या ठिकाणी एकदा तयार केल्यानंतर परत ते बाय डिफॉल्ट आपल्याला त्याच्यामध्ये दिसू शकतात. म्हणजे आता हे तयार केल्यानंतर, स्टॉक आयटम्स तयार केल्यानंतर, मग आपण ते जर्नल एंट्रीनुसार ते आपण काय करू शकतो, जर्नल एंट्री, वाउचर एंट्री ही आपण टॅलीमध्ये करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं आता आपण हे काय केलं या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहोत, तर प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम. आता इथं आपलं राहिलेलं आहे फक्त काय, लेजर क्रिएशनमधलं. त्या ठिकाणी टॅक्स लेजर्स असतील, ते टॅक्स लेजर्स क्रिएशन्स आपलं बाकी आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला ते टॅक्स लेजर क्रिएशन या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.